काही दिवसांपूर्वी माझा मोबाईल खराब झाला होता. मग मोबाईल कोणता घ्यायचा या प्रश्नाचा मी विचार करत होतो. त्याच वेळेस टी व्हीवरती एक जाहिरात लागली. ती जाहिरात मध्ये आलिया भट स्वतःची सेल्फी काढत होती आणि तो विवोचा फोन होता. मला भारी वाटलं, आलिया सेल्फीची फार सुंदर सेल्फी आहे. ते आपण आली इतकं सुंदर नक्कीच दिसत नाही, परंतु आपण आता जे आहे त्याच्यापेक्षा अजून काहीतरी सुंदर दिसू. याच्यासाठी मी तो विवोचा विप्लस फोन 21,000 रुपये देऊन खरेदी केला. आणि दोनच दिवसात माझा एक प्रकार लक्षात आला, सेल्फी काढण्याच्या पलीकडे त्या फोनचा मला कुठल्याच प्रकारचा उपयोग होत नाही. माझे 21,000 रुपये पाण्यात गेलेले आहेत. अर्थातच विषयाच्या बाजूने माझं मत मांडण्यासाठी उपाय विषय म्हणतोय की सेलिब्रिटी तुम्ही एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी तुम्हाला परावृत्त करतात का? जर खरंच, कारण जाहिरातशास्त्राचा एक नियम असतो की एकूण जगभरातील किंवा जे जे लोक जाहिराती बघतात त्यांच्यापैकी ठराविक किंवा विशिष्ट मोठ्या प्रमाणात लोक ज्या व्यक्तींचं अनुकरण करतात किंवा ज्यांना आपले आयडॉल मानतात त्याच व्यक्तींच्या माध्यमातून जाहिरात करताना दिली जाते. म्हणजे दाने दाने में केसर का दम असं म्हणत कितीतरी पोरांना विमान खायला लावणार आमचा अजय देवगण असेल, किंवा नंबर वन यारे म्हणत असणारा कितीतरी पोरांना व्यसनाच्या माध्यमातून लावण्याचं काम सुद्धा त्या जाहिरातीतले अभिनेते करताना दिसायला लागतात ना, तोच खरोखर खर्च केला जातो. म्हणजे देवयानीसारखी सिरियल आली होती, त्या देवयानीसारखी साडी मला पाहिजे, सलमानच्या हातामध्ये असणारा ब्रेसलेट माझ्या ओकातीपेक्षा जास्त रक्कम असली तरी मी ते खरेदी केलं पाहिजे. आणि ग्रामीण भागामध्ये शिकणाऱ्या पोरांना ज्या वेळेस पॅपे जीन्सची जीन्स पाहिजे ही जाहिरात बघून ज्यावेळेस बापाच्या ऐकत नसताना सुद्धा पूर्व 3,000 रुपये देऊन खरेदी करायला होतात ना, तर खरोखर आमचा समाज त्याच्या माध्यमातून कुठेतरी तिकडे वळतो आहे ते आपल्याला नाकारून अजिबात चालणार नाही. कारण फेरण लवली लावल्यानंतर मी त्या यामी गौतमीसारखी बोरी होईल की नाही हे अजिबात माहिती नाही, परंतु त्याच्यासाठी 1,000 रुपये खर्च करून आयुष्यभर घालवणाऱ्या कितीतरी गृहिणी तुम्हाला मान दिसायला लागतात. मला एक साधा प्रश्न पडतो, जर फेरण लवलीने माणसं बोरी होत असती तर त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये स्वतःची जाहिरात केली नसती का? परंतु आमच्या समाजाला ते कळत नाही की वास्तविकता आम्ही नाकारू शकत नाही. कारण जन्मीची सिरियल आली आणि जन्मीच्या गळ्यात असणारा मंगळसूत्र घालण्याची फॅशन सुद्धा आमच्या महिलांकडे मोठ्या प्रमाणात आली होती. आणि त्याच्या माध्यमातून काय झालं तर नवऱ्याच्या ऐकत नसताना परत नवऱ्याला खर्च करायला या व्यवस्थेनं भाग पडल्या दिसायला लागतं. म्हणजे 16व्या मजल्यावरती राहणारी कॅटरीना कैफ लक्सची जाहिरात करायला लागते, लक्स 16 रुपये कमी झाले म्हणून मी खुश आहे असं सांगायला लागते. मला याच्यावरती हसू येतं, परंतु कितीतरी लोक लक्स ज्यावेळेस वापरताना दिसायला लागतात ना तेव्हा आमच्या मनाला फक्त त्या ठिकाणी मोहित केलं जात नाही तर आम्हाला संमोहित सुद्धा त्या माध्यमातून केलं जातं. आणि असं म्हणतात की म्हणजे अजय देवगण आता विमान खायला आम्हाला सांगतो, परंतु अजय देवगण डायलिसिस वरते दर 15 दिवसांनी त्याला उपचार घ्यायला लावतात. आम्हाला रिअल लाईफ चांगली वाटते, पण रिअल लाईफ आम्ही ज्यावेळेस बघत नाही ना, पण ज्यावेळेस बघायला लागतो त्यावेळेस आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं. परंतु हे काढण्या पाठीमागचं कारण सुद्धा हे सेलिब्रिटी असतात. कारण सचिन तेंडुलकर एका विशिष्ट बँकेची जाहिरात करतो, बऱ्याच जणांना ती बँक माहिती नसताना त्या ठिकाणी खाते उघडण्याची कामं सुद्धा बऱ्याच लोकांनी केली. आता तिथं बसल्या बसल्या फेडरल बँकेची जाहिरात मी बघून मी माझा सेल्फी करून अकाउंट सुद्धा ओपन केलं. म्हणजे त्या माध्यमातून सेलिब्रिटींच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी आकर्षित केलं जात आहे, आम्हाला खर्च करायला भाग पाडलं जात आहे की वास्तविकता आम्ही अजिबात नाकारू शकत नाही. म्हणजे जेम्स बॉन्डनी त्या काळामध्ये एक जाहिरात केली होती आणि त्याच्यानंतर कितीतरी तरुणांना कॅन्सर झाला, तेव्हा जेम्स बॉन्डने असं सांगितलं मी याच्यानंतर कुठली जाहिरात करणार नाही. अमिताभ बच्चनने सुद्धा पेप्सीची जाहिरात केली, त्याच्यानंतर आजारी पडलेल्या तरुणांनी त्यांनी सांगितलं मी जाहिरात करणार नाही, परंतु तोपर्यंत लोकांनी त्यांचं अनुकरण करून कितीतरी जणांनी स्वतःचं पाठबळ करून घेतलं होतं. त्यामुळे शेवटी मातावरती ठाम राहतो आणि थांबतो मनापूर्वक.